नमस्कार, मी किरण, कोकणी पुणे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपली आजची रेसिपी काय आहे ते बघूया। तर माझी आजची रेसिपी आहे कॉर्न चाट। त्यासाठी मी कॉर्न उकडून घेतलेत मीठ टाकून, तर ते मी दोन पळी घेणार आहे। थोडं गरम गरमच घ्यायचं आहे। तर मी इथे कॉर्न घेतलेले आहेत, दोन पळ्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा। कांदा टाकते बारीक चिरलेला, त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स केलेली आहे। आता याच्यामध्ये मी काळे मीठ टाकते, चाट मसाला, लाल तिखट, सगळं मिक्स करून घ्यायचंय। तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। आता याच्यात आपण अर्धा लिंबू पिळणार आहे, थोडं चटपटीत होऊन जाईल ते। आता आपण हे सर्व करायचंय। त्यासाठी मी एक छोटा ग्लास घेतलेला आहे। त्यामध्ये मी थोडीशी बारीक शेव टाकणार आहे, जेणेकरून कॉर्न चाटला अजून टेस्ट येईल। मी एक लेयर टाकली आहे, अजून त्याच्यावर परत कॉर्न टाकते अजून, आणि मग परत एकदा बारीक शेव टाकून घेणार आहे। ह्या असंच तुम्हाला एक कुठल्या बागेमध्ये जर गेलात तर तिथे 20 रुपयाला मिळून जात। तर आपला तर रेडी आहे कॉर्न चाट चटपटा। तर माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।